नमस्कार शेतकरी मित्रांनो, डी बी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एकदा पुन्हा एकदा मऊगुणीच्या क्षेत्रावरती आलेलो आहे. मऊगुणीवरती आपण पहिले एक व्हिडिओ बनवला होता, पण पुन्हा शेतकऱ्याची डिमांड होती की तुम्ही मऊगुणीविषयी डबल एक सविस्तर व्हिडिओ बनवा. आज आपण मऊगुणीच्या क्षेत्रावरती आलेलो आहे. दिलीप कल्याण काकरे, ओढोदवाडी तालुका, फुलंब्री जिल्हा, छत्रपती संभाजीनगरमध्ये ही लागवड आहे. हे झाडं साधारणतः 25 महिन्याची लागवड आहे. आपण बघू शकता माझ्यासोबत एकदम याची हाईट जी आहे 30 ते 35 फुटापर्यंत, काही 28-30 फुटापर्यंत आहे. साधारणतः 25 ते 26 महिन्याचे हे झाड आहे. याच्यात पहिल्यापासून शेतकऱ्यांनी आंतरपीक घेतलं होतं. पहिल्या वर्षी कपाशी घेतली होती, दुसऱ्या वर्षापासून त्यांनी मक्का घेत आहे. आपण आता माझ्यासोबत बघू शकता आता इथं मक्काचे आता हे जमा करताय कंस. हे पहिले मक्का घेतली होती, पुन्हा मक्काच घेतली होती याच्यावरती. पहिले 20 गुंठ्याच्या क्षेत्रावरती यांना 20 क्विंटल मक्का झाली होती, आताही 20 क्विंटल मक्का होणार आहे. आंतरपीक घेऊनही झाडाला कुठेही बाधा झालेली नाही. आपण बघू शकता माझ्या झाडाचा जो घेराव आहे, वाढ आहे याची एकदम जबरदस्त वाढ झालेली आहे. याला जे गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत, केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या पुरस्कृत काही मनरेगामधनं योजना आहे. 2,56,000 रुपये याला अनुदान भेटतं. याची एकरी लागवड 440 झाडाची आहे. 10x10 याची तुम्हाला लागवड करायची आहे. 10x10 लागवड करताना 1x1 गड्डा खणून तुम्हाला याची लागवड करायची आहे. मऊगुणीची लागवड करणं म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये खूप मोठं प्रॉफिट होणार आहे. लाकडाचं भविष्यात तुटतोडा जाणवणार आहे आणि या लाकडाला विशेषतः जास्त मागणी असते. हे लाकूड जे आहे लाल प्रकारचं असतं, याच्यात म्युझिक इन्स्ट्रुमेंट असेल, तुमचे जहाज बांधणी असेल, फर्निचर असेल, याच्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आणि लाकडाची जी साईज आहे याची एकदम सारखी असते आणि 1 फूट 60 फूट याची हाईट वाढते. साधारणतः भारतामध्ये याची हाईट जी आहे ते 60 फुटापर्यंत हे झाड वाढतं आणि आफ्रिकन देशामध्ये 120 फुटापर्यंत याची हाईट होते. तर आपण बघू शकता माझ्यासोबत हे सरळ हाईट होते. याच्यात आंतरपीकही तुम्हाला 3 ते 4 वर्ष आंतरपीक घेतल्या जातं. झाडाची साईजही चांगली आहे. तुमच्याकडे जर कधी क्षेत्र जास्त असेल तर तुम्ही एक वन शेतीचा प्रयोग करू शकता. वन शेतीचा प्रयोग करताना तुम्हाला लाल चंदन असेल, साग असेल आणि मऊगुणी असेल, या तिन्हीपैकी तुम्ही निवड करताना मऊगुणीची जर कधी निवड केली तुम्हाला तर तुमची सुरुवातीच्या काळामध्ये जो खर्च होणार तो खर्च होत नाही. याला कुठलंही जनावर, शेळ्या वगैरे काहीच खात नाही या झाडाला आणि याच्या आंतरपिकामध्ये कुठलीही बाधा होत नाही. तुम्ही कुठलंही आंतरपीक याच्यामध्ये घेऊ शकता. आता माझ्यासोबत हे बघू शकता हे 25 ते 26 महिन्याचे झाड आहे आणि शेतकऱ्याची काही तिकडं झाड आहे ते बाजरी, त्याच्यात लागवड केलेली शेतकऱ्याने, याच्यामध्ये मक्का होती. तर तुम्ही जर कधी वनशेतीचा हे घेत असेल, जर कधी तुमचा प्लॅन असेल वनशेती करायचा तर तुम्ही याच्यामध्ये मऊगुणीची रोपं लावू शकतात. त्याला गव्हर्नमेंटच्या योजना पण आहे. मी मागं सांगितल्याप्रमाणे 2,56,000 रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान येतं. 3 वर्षामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये सरळ हे जमा होतात. आणि याची लागवड जी आहे तर याची वाढ जी 10 ते 12 वर्षापर्यंत हे कटाईला येतं. हे झाड 10 ते 12 वर्षानंतर याचं परिपक्वता होते आणि तुम्ही झाड हे तुमचं कटिंगला येतं. तुम्ही निवड करताना जमिनीची निवड अशी करायची जी सुपीक जमीन असेल अशाच ठिकाणी निवड करायची. डोंगराळ खडकाळ भागात याची निवड करायची नाही. डोंगराळ खडकाळ भागात तुम्ही जर कधी याची निवड केली त्याची वाढ होत नाही. याला वाढीसाठी पोषक वातावरण आणि याची जी ढग याची जमिनीची जी सुपीकता असते, सुपीक जमिनीमध्ये याची वाढ एकदम चांगली होते आणि 10 ते 12 वर्षानंतर तुमची याची कटिंग येते. आणि तुम्हाला याच्यापासून अनेक फायदे आहेत. याला 5 ते 6 वर्षानंतर एक फळ येतं, ते फळही मार्केटमध्ये विक्री होणार आहे. त्याच्यापासून बियाणे येऊ शकतात. तुम्ही स्वतःची नर्सरी तयार करून दुसऱ्यांना मऊगुणीची रोपं अवेलेबल करू शकतात. याच्यात जे बियाणं आहे डायरेक्ट टोकन पद्धतीनं बियाणं केल्यानंतर याचे रोपं तयार होतात. मार्केटमध्ये आता याच्या भरपूरशा कंपन्या आहेत, त्या करार पद्धती करतात. करार करताना कंपनी तुमच्या 10% तुमचा ज्यावेळेस माल जाणार आहे तर तुमच्या ज्या उत्पन्नाच्या 10% कंपनी तुमच्याकडनं घेतात. तुम्हाला बंधन नाही की तुम्ही करारही करू शकता किंवा करार नाही करू शकतात. कंपनीकडनं झाडं घेऊ शकता, त्यावेळेस करार करायचा तुम्ही करार करू शकता. करार नाही केला तर तुम्ही तुला बांधील नाही राहणार. पण करार कधी केला तर तुम्हाला कंपनीला ज्यावेळेस तुमचे झाडं कटिंगला येणार आहे तर तुमच्या उत्पन्नाच्या 10% काही कंपन्या मार्केटमध्ये आहेत ते करार करून घेतात आणि 10% त्यांना प्रॉफिट घेतात. साधारणतः 12 वर्षानंतर एक साधारणतः 1 एकरापासून तुम्हाला 60 ते 70 लाखापर्यंत उत्पन्न याचं येणार आहे. आणि तुम्ही म्हणाल की एवढं डिमांड झाडांपासून इथले पैसे होणे शक्य नाही. याचं एकच कारण आहे की याचं जे घनमीटरमध्ये लाकूड विकतं हे खूप मोठ्या प्रमाणात त्याची मागणी असते. जहाज बांधणीमध्ये असेल, इन्स्ट्रुमेंटमध्ये असेल, फर्निचरमध्ये असेल, प्लायवूडमध्ये असेल. आणि हे जे याची जी वाढ आहे आप बघू शकता आपण माझ्यासोबत, ही जी वाढ आहे सरळ वाढ होते याची. आणि लाकूडची याच्या घनमीटरमध्ये याची जास्त प्रमाणात लाकूड निघतं, त्यामुळे याचे पैसे 60 ते 70 लाख कमीत कमी बनतात. 1 कोटीपर्यंतही पैसे याचे बनतात. महाराष्ट्रामध्ये आणखी झाडं कटिंगला आलेली नाही, पण 8-9 वर्षाची आम्ही झाडं बघितले, त्याचं घनमीटरही खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर तुम्ही बघू शकता जर का तुम्हाला मऊगुणीची शेती करायची असेल भविष्यामध्ये तर तुम्ही नक्की मऊगुणीची लागवड करू शकता. 10x10
ऊसाची लागवड करायची आहे, तुमच्याकडे क्षेत्र शिल्लक असेल किंवा कमी असेल तरी तुम्ही एक एकर जर कधी मुंगगुणीची लागवड केली तर याच्यामध्ये आंतरपिकी येते. तुम्हाला असं काही नाही की 7 ते 8 वर्षांनी 10 वर्षापर्यंत याच्यात आंतरपिक येऊ शकतं. ज्यावेळेस जास्त झाड मोठं होईल अशा वेळेस फक्त याची जी पडसावली अशा वेळेस याचं येणार नाही. शेवटच्या 2-3 वर्ष तुम्ही याला आंतरपिक घेऊ शकत नाही, पण त्यावेळेस हेच झाड उत्पन्न देणार आहे. भविष्यामध्ये काही कार्बन क्रेडिटच्या ज्या योजना आहे या कार्बन क्रेडिटही याला भेटणार आहे. आणखी कार्बन क्रेडिट महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुठेही कार्बन क्रेडिट मिळालं नाही, पण जागतिक जो पॅरिस करार झाला होता 196 देश या करारामध्ये सामील झाले होते. जे देश जास्त कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात आणि जे देश प्रगतशील आहे यांच्याकडे झाडं लावायला जागा नाही आणि त्याचा खर्चही खूप जास्त असतो. असे देश जे कार्बन क्रेडिटचा व्यापार भविष्यात होऊ शकतो, जे देश कार्बन डायऑक्साईड जास्त उत्सर्जित करतात जे दुसऱ्याकडून कार्बन क्रेडिट खरेदी करून याला शेतकऱ्याला बेनिफिट देऊ शकतात. साधारणतः याचा किती कार्बन क्रेडिट एकराला भेटू शकतो आणखी याचं ठरलेलं नाही, पण याची जी किंमत आहे आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये डॉलरमध्येच राहणार आहे. तर साधारणतः आपल्याकडं जर कधी तुम्ही मोगम पकडलं 50 ते 60-70 हजारापर्यंत एकरी याचं कार्बन क्रेडिटही मिळू शकतं. कार्बन क्रेडिटचं तुम्हाला 36 महिन्यानंतर कार्बन क्रेडिट याचं मिळणार आहे. तर तुम्ही भविष्यामध्ये जर कधी याची लागवड केली तर तुम्हाला नक्कीच लाभदायक ही शेती ठरणार आहे. जर का तुम्हाला मऊगुणीची रोपं हवी असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट संपर्कही करू शकता. तुम्हाला आम्ही मऊगुणीचे महाराष्ट्रामध्ये कुठेही रोपं घरपोच देऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा मोबाईल नंबर 94-03-02-85-14 आहे. तुम्हाला जर कधी रोपे हवे असल्यास तुम्ही आम्हाला नक्की कळवा, आम्ही तुम्हाला तुमच्या बांधापर्यंत रोपं देण्याचा नक्की प्रयत्न करू. तुम्हाला जर कधी व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला भविष्यात आणखी व्हिडिओ असे शेती रिलेटेड माहिती देत राहू. धन्यवाद.